लोकशाही साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची शतकोत्तर जयंती यंदा साजरी होत आहे. तर यावेळी आता कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढत चालला आहे, तर या निमित्ताने आपण कशा प्रकारे जयंती साजरी करणार आहोत, कशा प्रकारे आपण नियोजन केले याविषयी काय सांगणार? नमस्कार. सध्याला अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णाभाऊ साठेबद्दल आमच्या सर्वांना नितांत आदर प्रेम आणि ते आमचे प्रेरणास्थान आहे, आदरणीय आहे, ह्याच्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु आपल्या सर्वांना याची चांगली कल्पना आहे, देशात आणि साऱ्या जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवलेला आहे. त्या कोरोनाच्यामुळं हजारो लोक मृत्युमुखी पावलेत, लाखो लोक बाधित झाले आणि सामान्य नागरिकांना जो त्रास होतो ह्या कोरोनामुळं, कारण की कोरोनामुळं कोरोना आटोक्यात येण्यासाठी लॉकडाऊन त्या ठिकाणी सरकारने सुरू केलं होतं. अनेक ठिकाणी लॉकडाऊन आहे, संचारबंदी आहे, त्या माध्यमातनं अनेक उद्योगधंदे ह्याच्यावरती परिणाम झालेला आहे. हातावरचं पोट ज्यांचं आहे त्यांना तर मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतं, आणि समाजातल्या सर्व थरातील नागरिक ह्या कोरोनाच्या माध्यमातनं सर्व परेशान झालेले. अशा या भयानक परिस्थितीमध्ये सरकार सरकारच्या वतीने काम करतात, आमचे पोलीस बांधव, आमचे महानगरपालिकेचे कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी सर्व कोरोना योद्धासारखे युद्धपातळीवरती आपला जीव धोक्यात घालून लढतात, पण तरी देखील हा कोरोना आटोक्यात येत नाही आहे, उलट त्याचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. त्याकरता सरकारने काही नियम काढल्यात, सोशल डिस्टन्स ठेवून आपण कामं केली पाहिजे, मास्क लावला पाहिजे, सॅनिटायझर लावलं पाहिजे, हाताला वारंवार हात धुतला पाहिजे, ह्या सर्व गोष्टीचं आपण पालन करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहे, सरकारने, राज्य सरकारने या ठिकाणी सामाजिक, धार्मिक, राजकीय सर्व कार्यक्रमावरती बंधनं टाकलेली आहेत. गर्दी करू नये, गर्दीमुळं हा कोरोना लवकर पसरतो आणि अनेकांचा जीव धोक्यात येतो. त्याकरिता आपल्याला माहिती की आदरणीय वंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांची पण जयंती 14 एप्रिलला या ठिकाणी अत्यंत साधेपणाने आपल्या आंबेडकर चळवळीतल्या आपल्या बांधवांनी केली, आपण पण केली. अनेक धार्मिक कार्यक्रमाला पण आपण त्या ठिकाणी मुकलेलो आहे. आणि असं असताना ह्या सर्व परिस्थितीमध्ये आपण पण नियम पाळणं फार गरजेचं आहे, आपला स्वतःचा आणि इतरांचा पण जीव धोक्यात घालू नये. त्यासाठी माझी आग्रहाची, नम्र कळकळीची विनंती सर्व अण्णाभाऊ साठे प्रेमीला, मातंग समाजातल्या सर्व तरुण कार्यकर्त्याला, बंधू भगिनींना आणि सर्व समाजातील लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, ह्या वेळेला अण्णाभाऊ साठे यांची, ह्या महामानवांची जन्मशताब्दी जरी असली तरी आपण ही साधेपणाने त्यांची जयंती ह्या वेळेला फेसबुकद्वारे, झूमद्वारे, व्हॉट्सअपद्वारे अशा सोशल मीडियाचा वापर करून आपण त्याद्वारे व्याख्यान ठेवा, कुणाचं भाषण ठेवा, अशा तऱ्हेने सोशल डिस्टन्स पाळून ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातनं आपण जयंती साजरी करावी. उघडपणे गर्दी करू नये आणि नियमाचं पालन करावं. आपापल्या वस्तीमध्ये, आपल्या मोहल्ल्यामध्ये, आपल्या एरियामध्ये साधा फोटो लावून त्या ठिकाणी साधेपणाने जयंती साजरी करावी. आणि गर्दी करून त्या ठिकाणी लोकांना त्रास होईल आणि जयंती पण आपली बदनाम होईल, आपला समाज बदनाम होईल. अण्णाभाऊंच्या विचाराला गालबोट लागता कामा नये. ह्या सर्वांचं नियमाचं पालन करून आपण साधेपणाने जयंती साजरी करावी, ही आग्राची कळकळची सर्व आपल्या अण्णाभाऊ साठे प्रेमींना माझी नम्र विनंती. जय हिंद, जय लवजी, जय भीम, जय महाराष्ट्र.